अर्पणच्या वार्षिक सादरीकरणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अर्पणच्या टीमने 2023-2024 वर्षभरात केलेल्या सामूहिक कामगिरीची झलक आपण पाहूया. वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही 13,000 जास्त मुलांना वैयक्तिक सुरक्षेची कौशल्य शिकवली. 6,000 जास्त प्रौढ व्यक्तींना प्रशिक्षण दिलं. सोबतच लैंगिक शोषण आणि किंवा अयोग्य वर्तनाला सामोरं जावं लागलेल्या 1,000 जास्त मुलांचं समुपदेशन केलं. शाळेत राबवला जाणारा कार्यक्रम सोडून आम्ही लैंगिक शोषण, अयोग्य वर्तन आणि अन्य भावनिक समस्यांमधून जाणाऱ्या 100 जास्त मुलं आणि प्रौढ व्यक्तींना समुपदेशन पुरवलं. ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशी दोन्ही प्रकारची सत्रं घेत आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. मुलांचं समुपदेशन करत असताना आम्ही त्यांच्या मदतशील प्रौढ व्यक्ती ओळखून त्यांनाही मानसशास्त्रीय शिक्षण दिलं. आमच्या समुपदेशन कार्याचा भाग म्हणून आम्ही रेस्टोरेटिव्ह जस्टिसमधील काही प्रक्रिया किंवा पद्धती प्रायोगिक तत्वावर वापरल्या. या प्रक्रिया प्रभावी ठरल्याचे दिसून येते आहे. या परीक्षणातून अनेक महत्त्वाच्या गोष्टीही आम्हाला शिकायला मिळाल्या. विधी संघर्षित मुलांसोबत आम्ही करत असलेल्या कामानेही चांगलाच वेग घेतला. मुंबईतील डोंगरी निरीक्षण गृहाच्या 100 जास्त किशोरवयीन मुलांना आम्ही मानसोपचार दिले. बाललैंगिक शोषण रोखण्यासाठी आणि पीडितांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी धोरणात्मक भागीदारी आणि शासनासोबत संयुक्तपणे उपक्रम राबवत आम्ही 35,000 जास्त प्रौढ व्यक्तींना प्रशिक्षण दिलं आहे. यात प्रामुख्याने शिक्षक व समुपदेशकांचा समावेश आहे. या प्रौढ व्यक्तींनी स्वतः प्रशिक्षण घेतल्यानंतर 3,30,000 जास्त मुलं आणि 67,000 जास्त पालकांना प्रशिक्षण दिलं. ही प्रशिक्षणं प्रामुख्याने महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा आणि दिल्ली या राज्यांमध्ये पार पडली. अर्पणचं काम सामान्य जनतेपर्यंत पोचावं यासाठी आम्ही राष्ट्रीय स्तरावर आमचा जनसंपर्क विस्तारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याचप्रमाणे मुलांना वैयक्तिक सुरक्षेविषयी शिकवायला विविध राज्यातील पालक शिक्षकांना प्रोत्साहन दिलं. अर्पण आणि महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास मंत्रालयानं संयुक्तपणे सक्षम बालक अभियान माझा देश माझे हक्क माझी जबाबदारी हा सामाजिक उपक्रम घेतला. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. आमच्या वैयक्तिक सुरक्षा संदेशांना 2023 शालेय शिक्षण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये स्थान मिळालं आहे. त्यातला काही भाग NCERT इयत्ता 2 हिंदी पाठ्यपुस्तकामध्येही समाविष्ट केला गेला. सध्या राष्ट्रीय पातळीवर शालेय आरोग्य व स्वास्थ्य कार्यक्रम हा भारताचा सर्वात पहिला जीवन कौशल्यांवर आधारित कार्यक्रम राबवला जात आहे. 2020 जेव्हा हा कार्यक्रम देशभरात राबवायला सुरुवात झाली तेव्हा त्यात वैयक्तिक सुरक्षेतील काही संकल्पनांचा समावेश करण्यात आला. अर्पणला मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 1,40,00,000 जास्त मुलं आणि 4,00,000 जास्त शिक्षक तसेच मुख्याध्यापकांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आहे. राज्य पातळीवर आम्ही 17 आणि 1 घटक राज्यासोबत त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये वैयक्तिक सुरक्षेतील काही संकल्पनांचा समावेश करण्याबाबत बोलणी केली असून त्यांनी याकरता अनुकूलता दर्शवली आहे. मध्यंतरी मध्य प्रदेशच्या राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष माननीय द्रविंद्र मोरे आणि सिक्कीमच्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉक्टर रॉबिन शेट्री यांनी अर्पणला सदिच्छा भेट देत संयुक्तपणे काम करण्याच्या संधींबाबत चर्चा केली. डिजिटल लर्निंग कार्यक्रमाच्या माध्यमातून 94,000 जास्त लहान मुलं आणि प्रौढ व्यक्तींनी आमच्या डिजिटल साहित्याचा वापर करत अर्पणच्या विविध ई लर्निंग कोर्सेसचा लाभ घेतला. 8 ते 10 मुलांसाठी आम्ही सुरू केलेला ऑनलाईन कोर्स आता पंजाबी, बंगालीसोबतच गुजरातीमध्येही उपलब्ध आहे. त्याचबरोबर आमचं शैक्षणिक साहित्य विविध शैक्षणिक माध्यमांवर दाखवलं जातं. उदाहरण सांगायचं तर राजस्थान तसेच महाराष्ट्रामधील PM विद्यावाहिन्या. सुमारे 65 5,000 जास्त युजर्सपर्यंत पोहोचून अर्पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा आपला ठसा उमटवते आहे. आमच्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग करणाऱ्यांमध्ये अमेरिका, फिलिपाईन्स, कॅनडा, चीन,
आणि इंग्लंड हे देश आघाडीवर आहेत. मध्य अमेरिकेच्या ग्वातेमाला देशात असोसिएशन ऑफ पॉपनो नावाची संस्था आमच्यासोबत भागीदारी तत्वावर काम करत आहे. ही संस्था आमचे वैयक्तिक सुरक्षा कोर्सेस टॅबलेटच्या माध्यमातून देशातील अतिदुर्गम भागातील मुलांकरता स्पॅनिश भाषेत उपलब्ध करून देत आहे. मुलांवर एखादी असुरक्षित परिस्थिती ओढवल्यास ठामपणे नाही म्हणण्याची क्षमता त्यांच्यात आली पाहिजे. हाच हेतू मनाशी बाळगत आम्ही या बालसुरक्षा सप्ताहात ही मोहीम चालवली. तसंच मुलांचा नकार प्रौढ व्यक्तीने स्वीकारणं का गरजेचं आहे हेही अधोरेखित केलं. मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मुलांसाठी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने बेस्टसोबत संयुक्त उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत 1200 जास्त बसेसमध्ये आमची पोस्टर्स लावण्यात आली. सोबतच व्यापक जनजागृतीचा भाग म्हणून मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या 10 बसेसवर आमचे वैयक्तिक सुरक्षा संदेश झळकत होते. बेस्टच्या चालक आणि वाहकांना त्यांच्या बसेसमध्ये घडणाऱ्या बाललैंगिक शोषणाच्या घटना हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे हा सुद्धा या संयुक्त उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण उद्देश होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक सुप्रसिद्ध कलावंत आणि नामांकित व्यक्तींनी या मोहिमेच्या सुरात सूर मिसळत पाठिंबा जाहीर केला. सोबतच अनेक शासकीय भागीदार, स्वयंसेवी संस्था आणि शाळा बालसुरक्षा सप्ताहामध्ये सहभागी झाल्या आणि अखेरीस या अभिनव उपक्रमामध्ये सहभागी झालेल्यांचा एकूण आकडा पोचला 70 लाखांवर. अर्पणमध्ये फक्त कामाचा नाही तर त्या पलीकडे जाऊन आपल्या माणसांचा विचार केला जातो. आम्ही सतत नवनव्या गोष्टी शिकत राहतो, लहान मोठ्या गोष्टी साजऱ्या करत एकमेकांच्या सहकार्यानं पुढे जाण्याची कार्यसंस्कृती जोपासतो. आमच्या गौरवशाली वाटचालीमध्ये या सगळ्याचाच मोठा वाटा आहे. आम्ही संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी लैंगिक अत्याचार प्रतिबंध धोरण म्हणजेच पॉश पॉलिसी आणि अर्पणचं बालसुरक्षा धोरण म्हणजेच CPP या दोन्हींवर सखोल प्रशिक्षण सत्र आयोजित केली. त्याचप्रमाणे आमची अंतर्गत धोरणं अजून मजबूत करत त्यांना प्रभावी बनवलं. अर्पण संस्थेला ग्रेट प्लेस टू वर्कचं प्रमाणपत्र मिळण्याची यंदाची ही सलग 6वी वेळ. यावरून अर्पणला काम करण्याचं एक आदर्श ठिकाण बनवण्यासाठी आम्ही किती समर्पित आहोत याची कुणालाही कल्पना यावी. त्याचबरोबर अर्पणचा समावेश देशभरातील महिलांसाठी काम करणाऱ्या सर्वोत्कृष्ट 100 संस्थांमध्ये करण्यात आलाय. सोबतच देशभरातील स्वयंसेवी संस्थांमधून 20 सर्वोत्कृष्ट संस्था निवडण्यात आल्या, त्यातही अर्पणचं नाव आहे. आपण 2023-2024 या वर्षात अर्पणने केलेल्या कार्याची झलक पाहिली. येत्या वर्षात बाललैंगिक शोषण मुक्त जग साकारण्याचा हा प्रवास असाच निरंतर सुरू राहील. येत्या वर्षातही असंख्य मुलं आणि प्रौढांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायला आम्ही उत्सुक आहोत.